मॉर्निंग मित्रांनो, ट्रिपचा पाचवा दिवस आणि साईटसीइंगचा चौथा दिवस आणि शेवटचा दिवस। चेकआउट करायचं टायमिंग आलं आहे 8:30-8:30 वाजता। कॅब येणार आहे। हॉटेलच्या समोर जे गार्डन आहे तिथे बुलबुले हरनवलं दाखवायचे, तर ते आता दाखवून घेतो। त्याचं कालपासून चालू होतं, दम लागला आहे भरपूर, कारण की भाग मागे तुम्ही बघत असाल हा पूर्ण चढ आहे आणि आता घाई घाईत चाललो आहे, जरा दम लागला थोडासा। आज छान ऊन पडलंय, म्हणजे आम्ही 3 दिवस होतो, 3 दिवसात आज छान ऊन पडलंय, त्याच्यामुळे एकदम क्लिअर दिसतंय। नाही तर दररोज फॉग किंवा काही ना काही असायचं। अर्णवला घाई झाली आहे। चलो उद्या मॉर्निंगची ट्रेन आहे, रिटर्न जर्नी स्टार्ट होईल। आता आम्ही उटीवरून कोईम्बतूरसाठी चाललो आहे आणि बघू कोईम्बतूरमध्ये काय करता येईल। तिथून एक बस येते, त्या बसचं टर्न बसत नाही, त्याने परत मागे घेतले। आता परत ट्राय करतो, आता बसला त्याचा टर्न। हे घाट का नाम क्या बताया आपने? मेटा कुन्नूर टू मेटोपाळ्यम। कुन्नूर टू मेटोपाळ्यम तिकडे येतो ना हा घाट। तो ऑलमोस्ट 15-16 हेअर बँड्स आहेत, मोर दॅन दॅट। मी 15 पासून मोजायला सुरुवात केली होते, पण त्याच्या अगोदर 3-4 हेअर बँड येऊन गेले, तर ऑलमोस्ट 16-18 हेअर बँड या घाटामध्ये आहेत। फार सुंदर घाट आहे। परत अजून एक दुसरी बस आली, याच्या पण टर्न आहे, बसलाय परत मागे घेते। कोईम्बतूरला 1 वाजता आल्यानंतर चेक इन केल्यानंतर आम्ही आता नाश्ताविष्टा करून आराम केल्यानंतर एक कॅब बुक केली आहे आणि ईशा फाउंडेशन बघायला जे सांगितलं होतं, सजेस्ट केलं होतं, तिथे आलो आहे आम्ही बघायला। रिअली इट्स वर्थ इट, तुम्हाला दाखवतो। मी जस्ट ऐकलं होतं कोईम्बतूरला गेलं तर तुम्ही ह्या मूर्ती, या शंकराची मूर्ती आहे आणि दिसायला पण फार छान आहे। आणि मेन म्हणजे आजूबाजूला जे एन्व्हायरमेंट आहे ते पण फार छान आहे, पूर्ण ओपन प्लेस आहे। नारळाच्या बागेत, सुपारीच्या बागेत, आजूबाजूला तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो बघा। इथून बेसिकली रोड येतो, त्याच्या पुढे गाडी येऊन देत नाही। इकडं पार्किंग आहे पूर्ण या साईडला, बॅक साईडला नारळाच्या नारळाच्या नाही सुपारीच्या बाग आहेत पूर्ण। इकडं केळीची बाग आहे, पलीकडे नारळाची बाग आहे। जवळ गेल्यावर दाखवतो परत एकदा। इकडे पण असा ओपन स्पेस आहे, इकडं तुम्ही चारा देऊ शकता। आणि त्याच्या अगोदर जिथं एंट्री करता, जिथं गाडीतून तुम्ही उतरता, तिथे एक स्नॅक्स कॉर्नर पण आहे आणि हे फारच सुंदर दिसतंय। मूर्तीजवळ आलोय आम्ही, 6:10 बाकी आहेत। 7:20 इथं लेझर शो पण होतो 15-20 मिनिटांसाठी, तर आम्ही तो लेझर शो बघणार आहे आणि त्याच्यानंतर जाणार आहे। आम्ही
गुगलवरती सर्च मारलं होतं इथे लेजर शोचे, आम्ही काही फोटो बघितले होते, आम्हाला फार आवडले, तेव्हाच आम्ही डिसाईड केलं होतं की इथं जायला पाहिजे. कोईम्बतूर आम्ही ॲक्च्युली तसंच प्लॅन केलं होतं कोईम्बतूरसाठी, फक्त ईशा फाउंडेशनसाठी. इनिशियल स्टार्टिंगला मला वाटलं की काय जायचं तिकडे, पण जेव्हा मी सर्च मारल्यानंतर म्हटलं की जाना बनतं यहाँ पे. मूर्तीजवळ खालीच शंकराची पिंड आहे जिथं तुम्ही दर्शन घेऊ शकता, आणि मूर्तीभोवती तुम्ही एक राऊंड मारू शकता. मी तुम्हाला एक राऊंड मारून दाखवतो. तुम्ही बघू शकता इथं माणसं उभी आहेत. तर मूर्ती किती मोठी असेल. गुगलवरती अजून काही वाचलं नाही आहे त्याच्यामुळे मला एक्झॅक्ट फॅक्ट नाही सांगता येणार, पण मी माझ्या डोळ्याने बघतो आहे, तेच माझ्यासाठी भरपूर मोठी गोष्ट आहे. मूर्ती खरंच सुंदर आहे आणि जवळून बघताना रिअल आहे का नाही आज हाच क्वेश्चन येतो, एवढी सुंदर मूर्ती आहे. आणि शंकराचा तो एकदम शांत चेहरा जो दिसतोय फारच फारच छान. बॅक साईडला पूर्ण शेती आहे, इकडं केळीची शेती आहे, केळीची बाग आहे. पूर्ण ह्या साईडला पूर्ण डोंगर आहेत आणि मूर्तीच्या चारही साईडने चारही बाजूने बाग आहेत. केळीची बाग आहे, सुपारीची बाग आहे, नारळाची बाग आहे. ह्या साईडला मला थोडं ओपन स्पेस दिसतोय, पण पलीकडे पण काहीतरी बाग आहे. मूर्तीचे बॅक साईड कोईम्बतूरला किंवा इवन उटीला जरी तुम्ही येत आहे, उटीपासून 90 किलोमीटर आहे फक्त कोईम्बतूर. ऑफकोर्स यायला टाईम लागतो, पण वर्थ आहे, इथं येणं खरंच वर्थ आहे. कोईम्बतूर साईडला येत आहे, उटी साईडला येत आहे, एक विजिट तर मस्त आहे इथे. पण एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, एवढी इथं एवढी लोक आहेत पण दर्शन घेण्यासाठी आहे ना, म्हणजे ऑलमोस्ट मी बोलू शकतो की 10-20% लोक जाऊन दर्शन घेतात आहे. बाकी सगळे लोक येऊन मूर्ती बघतात आहे, फोटो काढतात आहे, पण दर्शन घेण्यासाठी जात नाही आहे. मला माहीत नाही का, ही जी माळ घातली आहे ती कसली ती बघायला आलो आहे. तर ही रुद्राक्षाची माळ आहे पूर्ण, मी जवळून बघितलं आता. हे रुद्राक्षाचे मणी आहेत, रुद्राक्षाचे मणींचा माळ बनवून घातलेला आहे. किती रुद्राक्ष मणी लागली असतील या पूर्ण माळेला, अमेझिंग. मी एक्झॅक्ट मूर्तीजवळ आहे आता. सातला 10 मिनटं बाकी आहेत, आता लेजर शो चालू होणार आहे 7 वाजता. तर ते माणसांना आता तिथं मागे यायला सांगतात आहे, तिथं रशी बांधली, ह्या रशीच्या इकडे बसवणार आहेत आणि त्याच्यानंतर मग लेजर शो चालू होईल. त्याच्यामुळे माणसं सगळी मांडी घालून बसले देते आता.
तर चला लेजर शो एन्जॉय करूया आपण. इथं मूर्तीजवळ आल्यानंतर चंद्रकुंड आहे, सूर्यकुंड आहे. सूर्यकुंडमध्ये जेंट्स आंघोळ करू शकतो, चंद्रकुंडमध्ये लेडीज आंघोळ करू शकतात. ध्यानलिंग आहे, पुढे गेल्यानंतर मंदिर आहे, इथे तिकडे जाऊन दर्शन घेऊ शकतात. नंदी आहे मोठा, लिंगाभैरवीचं मंदिर आहे. ठीक आहे, या सगळ्यांचं दर्शन तुम्ही इकडे पुढे जाऊन घेऊ शकता. आम्ही गेलो नाही सध्या, आता लेजर शो चालू होईल 5 मिनिटात. चला आम्ही हॉटेलमध्ये परत आलो आहे, भरपूर थकलो आहे. पण जी मूर्ती आम्ही बघितली शंकराची, ती फारच अप्रतिम आहे. आणि जो लेजर शो आहे तो चेरी ऑन केक बोलतात ना, तसा काही प्रकार आहे. तर इकडे तुम्ही प्लॅन करणार असाल कोइंबतूर, किंवा इन फ्युचर तुम्ही प्लॅन करत असाल, तर नक्की व्हिजिटेड प्लेस बोलतात ना, मस्ट व्हिजिटेड प्लेस, त्यापैकी हे एक आहे. तर नक्की तुम्ही व्हिजिट करा. मी पूर्ण लेजर शो रेकॉर्ड केला आहे, पण आय एम नॉट शुअर मी तो यूट्यूबवरती टाकेल किंवा नाही टाकणार, ते मी नंतर डिसाईड करेल. त्याचे काही ग्लिम्स मी एंड ऑफ द व्हिडिओ टाकेल, तुम्ही बघा. तर उद्या आम्हाला सकाळी ट्रेन पकडायची आहे आणि आमची ट्रिप इथेच संपणार आहे. तर चलो, बाय. Spectacular being is not of the past but the